नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग सातवा विषय आहे इतिहास पाठ चौथा पाठाचं नाव आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश कोणाच्या ताब्यात होता अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांच्या ताब्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश होता कोकणच्या किनारपट्टीवर आलेले सिद्धी लोक कोठून आले होते तर ते आले होते आफ्रिकेमधून पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात व बसईत कोणी राज्य स्थापन केले हे राज्य स्थापन केलं होतं पोर्तुगीजांनी युरोपातील लोकांना त्यांच्या शिरस्रानावरून त्यांना काय म्हणत तर त्यांना टोपकर असं म्हणत परगणा कशाचा होत असे तर अनेक गावांचा मिळून परगणा होत असे परगण्याच्या मुख्य ठिकाणाला काय म्हणत परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा असं म्हणायचे कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला काय म्हणत तर कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा असा शब्द होता मौजा गावाचा प्रमुख कोण असे तर गावाचा प्रमुख होता पाटील लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी कोण प्रयत्न करत असे हे प्रयत्न करण्याचं काम पाटील करत असे गावामध्ये तंटापखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचं काम कोण करत असे तर गावामध्ये तंटापखेडा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी शांतता निर्मितीचं कार्य हे पाटलाला करावं लागायचं जमा झालेल्या महसूलाची नोंद कोण करत असे कुलकर्णी करत असे बलुत कशास म्हणत उत्तर आहे गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्याकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्यास बलुत म्हणत असत कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय कोणता होता तर त्यांचा व्यवसाय होता शेती पेठेचे वतनदार कारभारी कोण असत शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत चाकण परगण्यात किती गावे होती चौसष्ट गावे होती परगण्यातील पाटलांचा प्रमुख कोण असे देशमुख परगण्यातील सर्व कुलकर्णींचा प्रमुख कोण असे देशपांडे परगण्यातील गावामध्ये परचक्र जर आले किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम कोण करत असे हे काम करावं लागत असे वतनदारांना वतन हा शब्द कोठून आला आहे तर वतन हा शब्द अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगाची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो समाजावरती कशाचा पगडा होता त्या काळामध्ये अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा पगडा त्या काळातील समाजावर असलेला दिसून येतो संत चोखोबांच्या पत्नीचे व बहिणीचे नाव काय होते त्यांच्या पत्नीचं नाव होतं स्वयराबाई आणि बहिणीचं नाव होतं संत निर्मलाबाई या ठिकाणी हा फोटो संत चोखा मेळा यांचा आहे संत चळवळीचं केंद्र कोणतं होतं तर संत चळवळीचं केंद्र पंढरपूर होत संतांचं दैवत कोणतं होतं संतांचं दैवत होतं विठ्ठल या ठिकाणी ही विठ्ठलाची प्रतिमा आहे संत नामदेवांची प्रतिज्ञा कोणती होती नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे कीर्तनामध्ये नाचून गाऊन त्या ठिकाणी ज्ञान लोकांना शिकवण्याचं काम ज्ञानाचा दीप लावण्याचं काम जगामध्ये आपण करू अशी त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती संत नामदेवांनी आपल्या विचाराचा प्रसार कुठपर्यंत केला तर पंजाबपर्यंत केलेला आहे नामदेवांनी लिहिलेली पदे कोणत्या ग्रंथात समाविष्ट केली आहेत शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे गुरुग्रंथ गुरु साहिब या गुरुग्रंथ मध्ये नामदेवांनी लिहिलेल्या पदांना समाविष्ट केलेलं आहे हा गुरुग्रंथ साहेब या ग्रंथाचं जी काही प्रतिमा आहे मुखपृष्ठ जे आहे तर ते या ठिकाणी प्रतिमेमध्ये आहे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी कोणी बांधली तर ती बांधली होती संत नामदेवांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी रचला संत ज्ञानेश्वर यांनी रचला अनुभव या ग्रंथाची रचना कोणी केली संत ज्ञानेश्वरांनी केली पसायदानाची रचना कोणी केली संत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलेला आहे या ठिकाणी हे पसायदान आहे संत ज्ञानेश्वरांच्या बंधू आणि भगिनींचे नाव काय होते तर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव आणि भगिनी संत मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर अशी ही चार भावंडे होती तर ज्या वेळेला चांगदेवांच्या भेटीला ते गेले तर त्या भिंतीवर बसलेले हे ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई या ठिकाणी हा फोटो आहे भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने कशाचे चित्र रेखाटले आहे तर रामायणामध्ये रामकथेच्या निमित्तानं त्या काळातील लोकजीवनाचं यथार्थ चित्र जे आहे ते रेखाटलेलं आहे भागवत या ग्रंथाचा भक्तिविषयक अर्थ मराठीत कोणत्या संताने विषय केला संत एकनाथ यांनी केला आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे कोणता संत मानत असे असं मानण्याचं काम हे संत एकनाथांनी केलं संस्कृतवाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे संस्कृत पंडितांना ठणकावून कोणी विचारले तर असा सवाल करणारे एकमेव संत म्हणजे संत एकनाथ ही संत एकनाथांचा फोटो संत तुकाराम कोटचे होते पुण्याजवळील देहू नावाचं गाव आहे त्या ठिकाणचे संत तुकाराम होते संत तुकारामाची कोणती रचना मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे संत तुकारामांची गाथा म्हणजे तुकाराम गाथा ही रचना मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे तर ही तुकाराम गाथा आहे आपल्याकडे असलेली कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोळ्यात बुडवून कुटुंबांना कर्जमुक्त करणारे संत कोण संत तुकाराम संत तुकारामाच्या शिकवणूचे सार कोणते जोडून या धन उत्तम व्यवहारे व्यवस्थित व्यवहार करून जे धन कमावलेलं असतं ते धन महत्वाचं असतं उदास विचार आहे वेच करी उदास जे विचार आहे ते वेच करी तर हा त्यांच्या शिकवणुकीचे सार होते संत तुकारामांच्या शिष्याची व सहकाऱ्यांची नावे सांगा तर नावजी माळी गवनर शेठ वाणी संताजी जगनाडे शिवबा कासार बाईनाबाई शिऊरकर महादजी पंत कुलकर्णी गंगाराम पंत मवाळ ही तुकाराम महाराजांच्या शिष्याची व सहकाऱ्यांची नावे आहेत संत तुकाराम महाराजाचे अभंग कोणी लिहून ठेवले होते गंगाराम पंत मवाळ आणि संत जगनाडे महाराज यांनी तुकारामाचे अभंग लिहून ठेवलेले होते संत तुकारामांनी खऱ्या संतांची कोणती लक्षणे सांगितली आहेत तुका म्हणे त्वची संत सोशी जगाचे आघात ही संतांची खरी व्याख्या आहे तुकाराम महाराज म्हणतात की तोच जगाचे अस्तो, अस्तो। संत आहे जो जगाच्या आघात झेलत असतो सोसत असतो हा संत तुकाराम महाराजाचा फोटो या ठिकाणी आहे कांदामुळा भाजी अवघी मिठाई माझी असं कोण म्हणाले होते असं म्हणाले होते संत सावतामाळी हा सावतामाळी यांचा या ठिकाणी फोटो महाराष्ट्रात बलोपासनेचे महत्व कोणी विषय केले रामदास स्वामी यांनी बलोपासनेचं महत्व विषय केलं रामदास स्वामी हे जांभ जिल्हा जालना या गावचे होते मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश कोणी दिला हा संदेश दिला होता रामदास स्वामींनी कशातून रामदास स्वामींनी जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले दासबोध करुणाष्टके मनाचे श्लोक या ग्रंथामधून त्यांनी व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले होते रामदास स्वामींनी कोणता संप्रदाय स्थापन केला समर्थ संप्रदाय रामदास स्वामींनी स्थापन केला होता हा रामदास स्वामींचा फोटो आहे कुणाच्या उपासनेचा प्रसार रामदास स्वामींनी केला राम आणि हनुमान यांच्या उपासनेचा प्रसार संत रामदासांनी केलेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि सी एन स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील हे तुम्हाला माहीत आहे का वीरमाता जिजाबाईच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली तिला जिजापूर असे म्हणतात मालपुरा खेलपुरा परसपुरा विठापुरा या देखील मालोजी खेलोजी परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती त्यानंतर जाणून घेऊया दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरिता बुद्रुक आणि खुर्द या नावाचा उपयोग केला जातो मूळ गाव म्हणजे बुद्रुक आणि नवीन गाव म्हणजे खुर्द उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया